बातमी नाशिकची आहे. नाशिक महापालिकेमध्ये 800 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. बिल्डरांच्या लाभाकरता 800 कोटींचं भूसंपादन केलं असं राऊत म्हणतायत. नाशिक महापालिकेत लूट आणि दरोडेखोरी सुरू आहे असं म्हणत संजय राऊत यांनी पालिकेला जास्त किमतीनं जमीन विकली गेली असल्याचं देखील म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री भ्रष्टाचारांसोबत फिरतायत असं राऊत म्हणतायत. नगरविकास खात्याचे तेव्हाचे मंत्री एकनाथ शिंदे होते, लक्षात घ्या. आणि नगरविकास खात्याच्या ह्या नेतृत्वानं नाशिकमधली आपली जी बिल्डर लॉबी आहे त्यांचा फायदा व्हावा म्हणून 157 कोटी रुपयांची परवानगी असताना सुद्धा महापालिकेचं प्रशासन, इकडले भाजपचे पदाधिकारी आणि आपल्या मर्जीतले बिल्डर यांच्या लाभासाठी 800 कोटी रुपयांचे भूसंपादन केलं, याची गरज नाही आहे. आणि हे 800 कोटी रुपये ठराविक बिल्डरांच्या घशात घातले. मुंबई महानगरपालिकेच्या चाव्या ज्यांच्या हातामध्ये होत्या तिजोरीच्या, ते यशवंत जाधव किंवा रवींद्र वायकर त्याआधी सरवणकर हे सगळे महापालिकेतले सुभेदार ज्यांनी महापालिकेची लूट केली ते सगळे आज भारतीय जनता पक्षामध्ये आता. तर आपण पाहतोय या सगळ्या प्रकरणी आता प्रतिक्रिया देखील उमटत आहेत, पाहूया. अतिशय खरं बोलतात ते असं मला वाटतं. जो काही भूसंपादनाचा विषय आहे, भूसंपादनाच्या विषयामध्ये जे काही सूप वाजलं ते सूप वाजवायला हे पण त्याच्यामध्ये सहभागी आहे, हे मी तुम्हाला एकदम छातीटोकपणे सांगू शकतो. याच्यामध्ये जास्त कधी न बोललेलं बरं असतं. म्हणून आपण म्हणतो ना की ताक पण फुकून प्यायचं असतं. त्याच्यामुळं उलटा चोर कोतवाल कोदाटे असं त्याच्यातलं मला हे वाटतंय. त्याच्यामुळं त्यांनी असं बोललं नाही पाहिजे. मी आज त्यांच्या विरोधात बोलतोय म्हणजे मी इकडे आलो म्हणून बोलतोय असं नाही आहे. मला ते माहीत आहे या भूसंपदामध्ये कोण आहेत, हे सगळे आहेत, सगळ्यांचे हात बरबटलेले आहेत. त्याच्यामुळे कोणी काय केलं आणि कोणी मांजर दूध पिती डोळे झाकून पिली तर ते लोकांना दिसत असतं. त्याने काही आरोप करावे, त्यांच्या आरोपाला उत्तर मी स्पष्ट पद्धतीनं दिलेलं आहे. या संपूर्ण प्रसंगामध्ये काही काळाभेर असल्यामुळं आपण एक्सपोज होऊ शकतो, यासाठी वाटेल त्या थराला जाऊन ते मुख्यमंत्री महोदयांवर आरोप प्रत्यारोप करतायत. आणि जसं आता तुम्ही प्रश्न विचारला की याला कोण जबाबदार आहे, त्याच्यामध्ये याला प्रशासनातला कोण जर जबाबदार असेल तर मी मंत्री म्हणून जबाबदारीने सांगतो की त्याच्यावर देखील कारवाई केली जाईल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.